मंचावर आसनस्थ झालेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार बच्चू कडू, माझे मित्र सहकारी पत्रकार रवींद्र आंबेकर, या संस्थेचे संस्थापक सुधाकर राव जाधवर आणि पहिल्या भेटीतच ज्यांनी माझ्यावर छाप पाडली ते तरुण तडफदार असे या संस्थेचे आत्ताचे अध्यक्ष शार्दूल जाधवर आणि भावांनो बहिणींनो मित्रांनो मैत्रिणींनो, ही युवा संसद आहे माहिती आहे तुम्हाला, जरा जोरात, भारतीय संसदेमध्ये एवढी शांतता कधीच नसते। निदान युवा संसदेमध्ये वयाचा विचार करून तुम्ही गोंधळ घालू नका, गोंधळ घालणं कोणालाच आवडत नाही, पण निदान आम्ही जे बोलतोय त्याला जरा जोरजोरात प्रतिसाद द्या, तुमचं जेवण जिरलंय असं दाखवा, तेव्हाच काहीतरी होईल। जरा जोरात एकदा टाळा वाजवा, जो पुढे अजून जोरात अजून त्याबार, जरा हात चालले की जरा बरं वाटतं नाही, नुसतंच ऐकायचं म्हणजे बसले काय तू समोरचा भडभडतोय कळत नाही अशी अवस्था। पण मित्र मला खूप आनंद झाला या युवा संसदेचं निमंत्रण मी स्वीकारलं। पुण्यामध्ये आणखी एक विद्यार्थी संसद होते तिथे पण एकदा मला बोलवण्यात आलं होतं, पण ही संसद मला या मातीतली अधिक वाटते। याचं कारण सगळी मराठी मन, मराठी बोलणारे, मराठी जाणणारे, मराठी शिळा घालणारे सगळे एकत्र आलेले। मला खूप आनंद अशासाठी झाला की तुम्ही मुलं आणि मुली इथे बसलेला आहात, यापैकी अनेक जण उद्या लोकप्रतिनिधी होतील, ग्रामपंचायतीचे सदस्य होतील, सरपंच होतील, मगाशी एक तरुण मुलगी आपल्या मंचावर होती, महाराष्ट्रातली ती सगळ्यात तरुण सरपंच असावी, ऋतुजा आनंदगावकर बीड होऊन आल्या होत्या, त्या तिकडच्या सरपंच झालेल्या आहेत। मला खूप आनंद झाला जेव्हा तरुण माणसांना आणि लख चेहऱ्याच्या स्वच्छ चारित्र्याच्या तरुण माणसांना मी राजकारणात बघतो तेव्हा मला खूप आनंद होतो। याचं कारण या स्वच्छ राजकारणाचं स्वप्न घेऊन आम्ही 1974 साली जयप्रकाशांच्या चळवळीत सामील झालो। आम्हालाही राजकारण स्वच्छ करायचं होतं, त्यावेळी राजकारण गटार गंगाच होती, पण गटार गंगा साफ करायची असेल तर चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे यावर माझा विश्वास आहे। मध्यम वर्ग काय म्हणत, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याच कारण राजकारण घाण आहे। अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल लक्षात घ्या। त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तरी ते अजिबात ऐकू नका। आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं यावर माझा विश्वास आहे। आणि याच सणसणीत झणझणीत आणि दणदणीत उदाहरण आज व्यासपीठावर आहे, त्याचं नाव आहे बच्चू कडू। कित्येक वर्ष मी त्यांना बघतोय, 25-30 वर्ष मी त्यांना बघतोय, 3 टर्म तर ते आता आमदारच आहेत माझ्या मते, आता चौथी निवडणूक पुन्हा लढतील आणि जिंकतील, पण लोकांचं राजकारण कसं करायचं हे त्यांच्याकडे बघून आपण शिकायला पाहिजे। मी तुम्हाला आज इथे भेटायला आलोय, तुमच्याशी बोलायला आलोय, याच कारण हेच आहे की तुमच्यातले अनेक जण उद्या शिकतील, चांगली नोकरी पटकावतील, पण आपण समाजासाठी काय करणार आहोत हा प्रश्न ज्यावेळी तुमच्या मनात निर्माण होईल आणि ते तुम्ही करायला लागाल, मग ते राजकारण असेल, समाजकारण असेल, इतर कोणती गोष्ट असेल, त्यावेळेला तुम्हाला आठवलं पाहिजे की आपण जाधवर फाउंडेशनच्या या संसदेमध्ये कधीतरी गेलो होतो आणि तिथून आपण ही दीक्षा घेतलेली आहे लक्षात। आणि तरुण माणसं, माझा तरुण माणसावर गाढ विश्वास आहे, मी आजपर्यंत जे जे केलेलं आहे, वयाच्या 21-22 वर्षी मी संपादक झालो, माझ्या मला संधीच अशा मिळाल्या की खूप तरुण वयात, आता मी साठीकडे आलो पण अजून माझे केस पांढरे आहेत त्यामुळे लोक म्हणतात तरुण आहे, मी काही तरुण वगैरे नाहीये, पण तरुण माणसं चांगलं काम करू शकतात
याच्यावर माझा 1974 सालपासून विश्वास आहे, लक्षात घ्या, जयप्रकाशांच्या आंदोलनापासून. याचं कारण असं की तरुणांमधली जी ऊर्जा असते त्या ऊर्जेची लागण त्या क्षेत्राला होते आणि तरुण माणसांची डोकी शाबूत राहिली तर त्या क्षेत्राचा कायापालट होऊ शकतो, हे लक्षात. इथे विवेकानंदांचं छायाचित्र लावलेलं आहे. विवेकानंद म्हणाले, अराइज अवेक अँड डोंट स्टॉप टिल यू अचीव युअर गोल. याचा अर्थ माहितीये ना, अराइज म्हणजे उठा, अवेक म्हणजे जागे व्हा, आणि तुम्ही तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं लक्ष तुम्ही हासिल करत नाही, हे लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. आमची माणसं शिकली, पण एवढी शिकली की संघटित व्हायला आणि संघर्ष करायला विसरून गेली. त्यामुळे बाबासाहेबांनाच एक दिवस म्हणावं लागलं, शिकल्या सवरलेल्या लोकांनी माझी निराशा केली, असं भाषण केलंय बाबासाहेबांनी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शिकता, खूप शिका, खूप शिकून आपली जबाबदारी पूर्ण झाली असं मानू नका. आपलं उत्तम झालं, आपल्या आई वडिलांचं उत्तम झालं, आपल्या पोराबाळांचं उत्तम झालं, जबाबदारी पूर्ण झालेली नाही. आजूबाजूचा जो समाज आहे, आजूबाजूचं वातावरण जे आहे, पर्यावरण आहे, माहोल जो आहे, तो जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत आपल्या चांगलं होण्याला, आपल्या शिकण्याला अर्थ नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, आजचा जो विषय आहे विकासाचं राजकारण, तो इथे येतो. आपला स्वतःचा उत्कर्ष करणं, आपल्या शेजाऱ्याचा उत्कर्ष करणं आणि हळूहळू आपल्या भोवतालच्या समाजाचा उत्कर्ष करणं, यालाच विकासाचं राजकारण म्हणतात. आपण जे सगळे मानतो की विकासाचं राजकारण म्हणजे फक्त राजकारणाशी संबंधित आहे, निवडणुकीच्या राजकारणाशी संबंधित आहे, निवडणुकीचं राजकारण त्याचा एक भाग आहे, एक भाग आहे, लक्षात ठेव, एक छोटा भाग आहे ज्याच्यावर आपला समाज इतकं लक्ष देतो की तोच आपल्याला हा भाग वाटतो. निवडणुकीचं राजकारण महत्वाचं आहे, पण त्याआधी मी तुम्हाला हे सांगणार आहे आज थोडक्यामध्ये, कारण बच्चूकडून ते भाषण आपल्याला ऐकायचं आहे, की विकास म्हणजे काय, विकास म्हणजे काय. गुजरातच्या निवडणुकीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, विकास गांडो थयो शी, लक्षात आहे ना तुम्हाला, व्हिडिओ बरं कळतं, व्हॉट्सअप व्हिडिओ असलंच सगळं कळत असतं, बरोबर आहे ना. मी विचारलं, विवेकानंदांचं चरित्र कोणी वाचलंय, बाबासाहेबांचं चरित्र कोणी वाचलंय, फार हात वर नाही होणार. मी परवा गेलो होतो तळेगावच्या इंद्रायणी कॉलेजला, तिथे मी विचारलं शिवाजी महाराज कोणी वाचलेत, 3000 मुलं होती, 50 हात वरती झाले. मी विचारलं बाबासाहेब कोणी वाचलेत, 15 हात वरती आले. सावित्रीबाई फुलेंचं चरित्र कोणी वाचलंय, 10 हात वरती आले. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. म्हणून तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगतो, विकासाच्या राजकारणाची सुरुवातही आपल्या स्वतःच्या आयुष्यातून होते, हे लक्षात घ्या. आणि विकासाच्या राजकारणाचे 3 टप्पे आहेत. पहिला व्यक्तिगत विकास, दुसरा सामाजिक विकास, पण त्याच्या अंतर्गत आणखी 3 टप्पे आहेत. ते 3 टप्पे म्हणजे पहिला बौद्धिक विकास, दुसरा आर्थिक विकास आणि तिसरा सामाजिक विकास, हे लक्षात घ्या. बौद्धिक विकास झाला नाही आणि आर्थिक विकास काय झाला तर त्याचं काय होतं, याच उदाहरण म्हणजे आजचा समाज. आर्थिक विकास होतोय, पैसे येत आहे, कुठून कुठून पैसे येतात माहित नाही. पैसे कमवा असं कुणाला तरी वाटलं, पैसे कमवत सुटले, एवढे पैसे कमवत सुटले, कुठूनही पैसे कमवत सुटले, त्याला बुद्धीची जोड नाही. जेव्हा आर्थिक विकासाला बौद्धिक विकासाची जोड नसते तेव्हा आर्थिक विकास विकृत स्वरूप धारण करतो, हे लक्षात घ्या. आणि आर्थिक विकासाला सामाजिक विकासाची जर जोड नसेल तर काय होतं, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा भारत आहे. या भारत देशामध्ये 2 देश आहेत, शरद जोशी म्हणायचे ना, एक भारत आणि एक इंडिया. त्या इंडियाची भाषा आहे इंग्रजी आणि या भारताची भाषा आहे आपली सगळ्यांची, हे लक्षात घ्या. म्हणून पहिला बौद्धिक विकास तो आहे, शाळा कॉलेजेस शिकवतात, तुम्ही या इन्स्टिट्यूट मध्ये येता आपापल्या शाळा कॉलेज मध्ये जात असणार, पाठ्यपुस्तक शिकवतात, हे बरोबर आहे. पाठ्यपुस्तक
त्यातलं शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्यामुळे आपल्याला परीक्षा देता येतात आणि परीक्षेत मार्क मिळाल्यामुळे आपल्याला नोकऱ्या वगैरे मिळू शकतात, याचा व्यावहारिक उपयोग आहे. मी काय तो नाकारत नाही, नाकारला तर मला इथे बोलवणार असत. मी काही तो नाकारत नाही. तुम्ही पाठ्यपुस्तकांचं शिक्षण घ्या, तुम्ही परीक्षा द्या, तुम्ही चांगले मार्क मिळवा. आणि आजच्या समाजामध्ये शैक्षणिक प्रगतीचा जो आडाखा आहे किंवा आखाडा आहे तो या मार्कांवर अवलंबून असतो, म्हणून मी त्याला काही फारसं हल्ली चॅलेंज करत नाही. आमच्या काळामध्ये आम्ही त्यालाही चॅलेंज केलं होतं, शिक्षण पद्धतीला चॅलेंज केलं होतं. मला तुम्हाला सांगायचंय, या पाठ्यपुस्तका बाहेर जे शिक्षण आहे, बौद्धिक विकास जो आहे तो काय आहे विचार करा. तो विकास तुम्हाला शिवछत्रपतींच्या चरित्रात मिळेल, बाबासाहेबांच्या चरित्रात मिळेल. आणि जेव्हा तुम्ही बाबासाहेब म्हणता तेव्हा मी आज महाराष्ट्रात सगळीकडे सांगतो, बाबासाहेब आणि शिवाजी महाराज एकटे नाही. जेव्हा तुम्ही या दोघांचं नाव घेता तेव्हा त्यांच्या बरोबर शाहू महाराज आणि ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले सुद्धा येतात, हे लक्षात घ्या. याचं कारण मी जे बोललो त्याला महाराष्ट्रात टाळी मिळणार आहे मला माहिती आहे, मला काय नवीन नाही त्याच्यामध्ये. आता पुढचं काय बोलतोय ते टाळ्या वाजणं वाजवता लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव घेतो तेव्हा शाहू ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव त्याच्या बरोबर होतं येतं. याचं कारण बाबासाहेब आंबेडकर शाहू ज्योतिराव फुलेंना आपला गुरु मानत होते आणि 14 तळ्याच्या सत्याग्रहापूर्वी बाबासाहेबांनी असा ठराव केला की शाहू महाराजांना आपला राजा आपण मानलं पाहिजे, हे लक्षात घ्या. ठराव केलेला आहे, बाबासाहेबांच्या अक्षरातला ठराव आहे. का म्हटलं बाबासाहेबांनी असं? कारण शाहू छत्रपती हा समतेचा राजा होता, हे लक्षात. या देशामध्ये राखीव जागांची पहिली तरतूद जर कोणी केली असेल तर या शाहू महाराजांनी केलेली आहे, आपल्या स्वतंत्र भारतामध्ये येण्याच्या आधी 100 वर्ष आधी, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून हा बौद्धिक विकास आहे. आपला विकास व्हायचा, मी हल्ली महाराष्ट्रात खूप घोषणा ऐकतो, जय शिवछत्रपती, जय भीम, जय काय ज्योतिराव, जय शाहू. वाचलंय का चरित्र? मी आता अशी अट घालतो, ज्याने चरित्र वाचलंय ना त्यानेच घोषणा द्यायची, खूप घोषणा कमी होऊन जाते. मी तुम्हाला हे अपमानित करण्यासाठी बोलत नाहीये मित्र, आणि मी तुम्हाला आज हाही प्रश्न विचारणार नाही की तुमच्यापैकी किती जणांनी बाबासाहेबांचं, शाहू महाराजांचं आणि ज्योतिरावांचं चरित्र वाचलंय. याचं कारण मला पूर्ण खात्री आहे तुमच्यापैकी बहुसंख्य मुला मुलींनी ते वाचलं नसेल. बरोबर आहे की चूक? चूक म्हणा मला. सगळ्यांनी वाचलंय? किती मुलांनी वाचलंय जरा हात वर करा, बघा किती हात वर येतात. याच्यात तुमचं बघा किती हात वर येतात, याच्यात त्यांचा काहीच दोष नाहीये. महाराष्ट्रात खाली करा, महाराष्ट्रात सगळीकडे हीच परिस्थिती आहे. म्हणून महाराष्ट्र ना, म्हणून महाराष्ट्र केवळ झेंड्यांचा आणि घोषणांचा झालाय. आणि झेंडा आणि घोषणांमधून जो येतो होतो ना तो विकास नाही, हे लक्षात घ्या. बौद्धिक मशागतीतून जो होतो तो विकास आहे, आणि तो विकास हा अशा प्रकारच्या चरित्राच्या वैचारिक वाङ्मयाच्या वाचनातून येतो, हे लक्षात घ्या. हा बौद्धिक विकास समाजाचा झालाय का आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का? आपण ज्या संसदेमध्ये जाणार होत्या किंवा ज्या ग्रामपंचायतीत जाणार किंवा ज्या विधानसभेमध्ये जाणार, ती विधानसभा, ती संसद कुठच्या संविधानानुसार चालते? कुठच्या संविधानानुसार चालते? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालच्या घटना समितीने लिहिलेलं आहे. पण पुन्हा मी हा प्रश्न विचारला लोकांना, अनेक ठिकाणी विचारतो की तुम्ही संविधान वाचलंय का? नाही नाही, आम्हाला माहिती, आम्हाला माहित नाही. ज्या देशात आपण राहतो, ऐकताय का? थांबू, ऐकताय ना? मी नाही बोललो तर माझा काय तोटा नाही, ऐकलं तर तुमच्या फायद्याचं आहे, हे लक्षात घ्या. कारण मी 40 वर्ष बडबडतोय महाराष्ट्रामध्ये, किती उपयोग झाला मला माहित नाही. तुमच्यापैकी 3000 मुलं जर इथे असतील त्यापैकी 100 मुलांना झाला तरी माझं भाषण फळाला आलं असं मी म्हणेन. संविधान कोणी वाचलंय तर कोणीही वाचलेलं नसतं, काय माहिती असतं आपल्याला? फार लोकांनी वाचलेलं नसतं. हा एक हुशार माणूस आहे, याने वाचलंय. मग जर मी संविधान वाचलंय बच्चू भाऊ,
तर मी कसं वागायला हवं? मी स्त्री पुरुष समता मानतो तर मी कसं वागायला हवं? महात्मा फुल्यांनी आपल्या क्रांतीची सुरुवात ही बाहेरच्या गल्लीपासून केली नाही, आपल्या चुलीपासून केली, हे तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा खरा विकास सुरू व्हायचा असेल आणि तो बौद्धिक आणि वैयक्तिक विकास असेल तर तो स्वतःच्या घरापासून सुरू झाला पाहिजे. इथे मुली मोठ्या संख्येने दिसत आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि मी मुलांना सांगतो, कारण समता स्त्री मुक्ती ही केवळ मुली करणार नाहीये, स्त्री मुक्तीची चळवळ मुला मुलींनी एकमेकाच्या पायाला पाय लावून खांद्याला खांद्या लावून पुढे नेमकी आहे. लक्षात, 50% आपल्या लोकांच्या 33% स्त्रियांना रिझर्वेशन पाहिजे. मी त्याही पलीकडे जातो, मी म्हणतो 50% रिझर्वेशन पाहिजे महिलांना, 50% रिझर्वेशन पाहिजे पुरुष 50% आणि महिला 50% असतील तरच खरा समतोल निर्माण होईल. पण हे पुन्हा टाळ्या वाजवायला ठीक आहे. हा जर विकास असेल आणि हा जर तुम्ही मानता की महिला आपल्या बरोबर आलेली नाही, ती पुरुष प्रधान संस्कृती आहे, तर आपण जर महिलेला बरोबर घ्यायचं असेल तर मला तुम्हाला विचारायचं आहे, बाहेरचं सगळं जाऊ द्या, आपल्या घरातली अवस्था काय याचा विचार करा. आपल्या घरामध्ये आपल्या बहिणीला आपण आपला हक्क देतोय का याचा तुम्ही विचार करा. विकासाची चळवळ तिथून सुरू होते. आपले वडील आपल्या आईला समतेने वागवतायत का? नसतील वागवत तर आपण प्रश्न विचारतोय का? विकासाची चळवळ तिथून सुरू होते, लक्षात घ्या. ज्योतिरावांनी मी म्हटलं सावित्रीबाईंपासून सुरू केली, स्वतःच्या चुलीपासून सुरू केली. आपण त्यांच्या नावाने घोषणा देतो, त्यांच्या नावाने झेंडे उडवतो, त्याला काही अर्थ नाही. मी माझ्या घरामध्ये माझ्या घरातल्या बाईला समतेची वागणूक देतो आहे का, हा पहिला प्रश्न आहे. आणि तुम्ही देत नसाल तर तुम्ही भारतीय संविधानाप्रमाणे खरे नागरिक नाही, खरे नागरिक नाही. म्हणून मी म्हटलं भारतीय संविधान किती लोकांनी वाचलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का भारतीय संविधानातले पहिले शब्द आहेत वी द पीपल, आम्ही लोक, सार्वभौम जनता असे शब्द आहेत. घटना समितीने मोठा घटना समितीमध्ये मोठा वाद झालेला होता की देवाचं नाव घेऊन संविधान करायचं की जनतेच्या नावाने करायचं, याला बाबासाहेबांनी मोठं चांगलं उत्तर दिलेलं आहे. इन द नेम ऑफ गॉड असं युरोपातल्या आणि अनेक देशांच्या घटनेमध्ये सुरुवातीचं वाक्य आहे. इन द नेम ऑफ गॉड बाबासाहेबांनी याला विरोध केला. बाबासाहेबांना विचारलं तुम्ही हे देव का मध्ये आणताय, हे देव का मध्ये आणताय, हे लोकशाही राज्य आहे, हे लोकांचं राज्य आहे, इथे जनता सार्वभौम आहे. म्हणून आपल्या घटनेमध्ये पहिले शब्द आहेत वी द पीपल, हे लक्षात घ्या. आणि जर आपण पीपल असू तर विकासावर पहिला हक्क आपलाच आहे, हे लक्षात घ्या. आणि तो विकास मी मगासपासून तुम्हाला सांगतोय, सरकारकडे बघू नका, समाजाकडे बघू नका. सुरुवात करायची असेल तर आपल्या घरापासून होऊ शकतो, याचा विसर पडू देऊ नका. आता मी आर्थिक विकासाकडे येतो. मगाशी रवींद्र आंबेडकर यांनी खूप गोष्टी सांगितल्या, बौद्धिक विकासावर खूप बोलता येईल पण आपल्याकडे एवढा वेळ नाही. पण तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय. स्वतःची उन्नती, स्वतःची बौद्धिक उन्नती, बौद्धिक विकास म्हणजे स्वतःला अधिक माणूस बनवणं, हे लक्षात घ्या. स्वतःला माणूस बनवायचं म्हणजे काय करायचं तर समतेचे तत्व जे ते आमच्या आयुष्यामध्ये आणायचं, बंधुतेचे तत्व आपल्या आयुष्यामध्ये आणायचं. आणि मग कारण माणूस जन्मता हा खऱ्या अर्थाने माणूस नसतो. युनोने एक मानवी हक्कांची सनद केलेली 1949 साली, त्या सनदेप्रमाणे आपण वागतो का? तर बहुसंख्य जगातले लोक वागत नाहीत. त्या सनदेप्रमाणे आपण ज्या दिवशी वागायला लागू त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने माणूस होऊ. म्हणून पहिला विकास हा वैयक्तिक माणसाचा विकास. दुसरे आर्थिक विकासाकडे मी येतो आणि तो सामाजिक विकासाशी कसा संबंध आहे त्याचा ते मी तुम्हाला सांगतो. मग विकासाचं राजकारण शक्य आहे का याचा तुम्ही विचार करा. आर्थिक विकास जो आहे तो कसा असतो मी तुम्हाला सांगतो. अलीकडेच तुम्ही एक बातमी वाचली असेल, धर्मा पाटील यांचं निधन, बरोबर आहे. धर्मा पाटील कोण होते तुम्हाला माहिती आहे? 80 वर्षाचे शेतकरी होते धुळ्याचे, ज्यांनी मंत्रालयात विष घेतलं आणि नंतर काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. धर्मा पाटील यांचं काय म्हणणं होतं? धर्मा पाटील यांचं म्हणणं होतं की अमुक अमुक धुळे जिल्ह्यातला विखरणचा हा औष्णिक प्रकल्प आहे,
तो प्रकल्प होण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, माझी पण जमीन घेतली जाणार आहे, या जमिनीचा योग्य मोबदला मला द्या. एवढं त्यांचं साधं सरळ म्हणणं होत. त्यांच्या शेताला 4 लाख रुपये मोबदला दिला, त्यांच्या बाजूच्या शेताला 5 कोटी रुपये मोबदला दिला. बाजूच्या शेताला, यांच्या शेतामध्ये विहीर होती, आंब्याची झाड होती, बाजूच्या शेतामध्ये डाळिंबाची झाड होती. 4 लाख आणि 5 कोटी एवढा फरक. धर्मापाटलांची करार केला सरकारने 2015 साली. विकास कसा नसतो अर्थविकास हे बघा. आता जर तुम्ही तिथे थर्मल पॉवर स्टेशन काढणार आहात, औष्णिक वीज प्रकल्प या धुळे जिल्ह्यातल्या विक्रण येथे, त्या पॉवर स्टेशनचा फायदा स्थानिक माणसांना झाला पाहिजे. तुम्ही राष्ट्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या जमिनी घेता. आमचं इतकंच म्हणणं आहे, आमचंच नाही अख्ख्या सरकारचं म्हणणं आहे. आता 2013 साली भूसंपादन कायदा केलेल्या नव्या सरकारने, लँड ऍक्विजिशन ऍक्ट 2013 असं ज्याला म्हणतात, या कायद्यानुसार शेतकऱ्याला त्याच्या शेत जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. मग धर्मा पाटील असं विचारत होते, मला का नाही योग्य मोबदला मिळाला, माझ्या बाजूच्या शेतकऱ्याला 5 कोटी आणि मला 4 लाख, हा काय प्रकार आहे. 2015 पासून ते सगळ्यांना भेटत होते, मंत्र्यांना भेटले, अधिकाऱ्यांना भेटले, गावामध्ये तलाठ्याला भेटले, सरपंचाला भेटले, सगळ्यांना भेटले. कारण काय मी तुम्हाला सांगतो, कारण काय, कारण धर्मा पाटील यांनी गावातले जे दलाल होते त्यांना पैसे दिले नाही, हे कारण आहे. आर्थिक विकास कसा नसावा याचं हे उदाहरण आहे. माझा कोणत्याच प्रकल्पाला विरोध नाही. राज्याचा देशाचा विकास व्हायला हवा असेल तर प्रकल्प पाहिजेत, रस्ते पाहिजेत, गाड्या पाहिजेत, मोटारी पाहिजेत, सगळं पाहिजे, सगळ्यांना पाहिजेत त्या. माझं म्हणणं इतकंच आहे, हे जेव्हा प्रकल्प कराल तेव्हा आम्हा माणसांचं काय होणार आहे याकडे जरा लक्ष द्या. म्हणजे तुम्ही आमची जमीन घेतली, आम्हाला मोबदला दिला नाही तर काय होणार आमचं याचा विचार करा. तुम्ही रेल्वे ट्रॅक घालणार, तुम्ही तिथे राजापूरला रिफायनरी करणार, तुम्ही आणखी कुठे अणुऊर्जा प्रकल्प करणार, शेतकऱ्याला मोबदला मिळायला पाहिजे की नाही. माझी बच्चूभाऊ, मी तुम्हाला सांगतो, परवा मी शेतकरी संघटनेचे नेते आहेत रविकांत आपले बुलढाण्याचे, त्यांना असं म्हटलं की हे केवळ धर्मा पाटलांच्या बाबतीत होत नाही, हे महाराष्ट्रात सर्वत्र होत आहे. हा तुमचा आर्थिक विकास आहे का? समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर, शेतकऱ्यावर केसेस घातले जात आहेत. शहापूरचे शेतकरी आहेत, ते मला भेटले, त्यांच्याशी मी बोललो, ते असं म्हणाले की आमच्या जमिनीला योग्य मोबदला मिळत नाही. जो सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे तोच माणूस दलाल झालेला आहे, तो 1-1 कोटी रुपये घेतो, आम्हाला 5 लाख रुपये देतात. ही गोष्ट कोकणात घडते, ही गोष्ट आणखी कुठे घडते, सर्व महाराष्ट्रात अशा प्रकारे हे जाळं पसरलेलं आहे. मित्र हे लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांना रेल्वे पाहिजे, ब्रिटिशांनी पण रेल्वे आणली. आपल्याला सर्वांना प्रकल्प पाहिजेत, अणुऊर्जा प्रकल्प असेल, औष्णिक प्रकल्प असेल, वीज प्रकल्प असतील इतर, हे सगळे पाहिजे. पण तिथल्या अन्नदात्या शेतकऱ्याला मारून पाहिजे का याचा तुम्ही विचार करा. माझा प्रश्न एवढाच आहे, माझा प्रश्न एवढाच आहे, विकास कसा असायला हवा. गुजरात मध्ये तुम्ही विकास करताय, मोठमोठ्या गाड्या बनवणाऱ्या कंपन्या तिथे गेल्या, टाटाची कंपनी गेली, आणखी मोठ्या कंपन्या गेल्या, शेतकऱ्यांना मोबदला किती मिळाला? आरटीआय टाकून लोक प्रश्न विचारतात, ती माहितीच बाहेर येत नाही, माहितीच बाहेर येत नाही. अशा प्रकारचा विकृत विकास आपल्याला हवा का? आज तुम्ही मुलांनी विचार करायचा आहे, आणि तुमच्यापैकी बहुसंख्य मुलं ही शेतकऱ्याची मुलं आहेत यावर माझा विश्वास आहे. आणि जेव्हा विकास होईल तेव्हा आम्हाला नोकऱ्या तर द्या, नोकऱ्या पाहिजे तर आम्हाला त्या कुठे मिळणार आहे. जर तुम्ही विकास करणार आहात, एक फॅक्टरी काढणार आहात तर 10 शाळा काढा, 10 कॉलेज काढा, लोकांना अनुदान द्या. माझं म्हणणं आहे, महाराष्ट्रातले बीएड आणि डीएड झालेले शेतकरी गेले काय शिक्षक मला गेले काही दिवस फोन करतायत आणि म्हणतायत, पहिल्यांदा ते एका मुलीने कोल्हापूरहून फोन केला, प्राजक्ता तिचं नाव, ती म्हणाली सर मी बीएड झाले, डीएड झाले, 4 वर्ष झाली आम्हाला नोकरीच नाही. मी तिला विचारलं तुम्ही किती लोक आहात, तर तिने मला औरंगाबादच्या एका मगर नावाच्या माणसाचा नंबर दिला, ज्याने मला फोन केला, त्यांच्या युनियनचा तो लीडर होता, तो असं म्हणाला 3 लाख मुले महाराष्ट्रात. मला धक्का बसला, बीएड डीएड पास केलेली मुलं ज्यांना नोकऱ्या नाहीत अशी 3 लाख मुलं मुली आहेत. बच्चूजी मला विचारायचंय, जर इतक्या 3 लाख मुलांना नोकऱ्या नसतील
तर तुम्ही शिकवून करणारच काय? मुलं मला आपल्याला विचारतील शिक्षणाचं करायचं काय. मी म्हणतो तुम्हाला का नोकऱ्या मिळत नाहीत, खासगी संस्थांमध्ये का नोकऱ्या मिळत नाहीत, एवढ्या खासगी संस्था झाल्या, वसंतदादांनी काढल्या. ते मला सांगतात खासगी संस्थातले बहुसंख्य लोक हे पैसे घेतात, 10-10 लाख रुपये मागतात. मला माझा थरकाप झाला. शिक्षणाचा बाजार जर महाराष्ट्रात सुरू झाला असेल तर ह्याला विकास म्हणता तुम्ही? शिक्षण घेऊन नोकरी नाही, अन्न पिकवून शेत जमीन नाही, याला विकास म्हणता तुम्ही? कसला विकास आहे आणि कोणाचा विकास आहे? मुंबई मधली गोष्ट तुम्हाला सांगतो. मागच्या वेळेला शिवसेना भाजप सरकार होत, 55 फ्लायओव्हर बांधले, 55 फ्लायओव्हर, उडते पूल, उड्डाण पूल. आम्हाला सांगण्यात आलं की नाही नाही वाहतूक कमी होईल. मी तर गेल्या एवढ्या वर्षात वाहतूक कमी झालेली बघितलं नाही. पूर्वी रस्त्यावर वाहतूक असायची, आता पुलाखाली वाहतूक असते. पुलाखाली ट्रॅफिक जॅम पुण्यामध्ये तुम्ही बघा. मी तर पुण्यात यायलाच मागत नाही. मी कोणाला भेटायचं असतं तर बाणेरला हायवेवर बोलवतो. पुण्यामध्ये शिरलं की 3 तास गेले, बाहेर पडायलाच नको. हा कसला विकास आहे? माणसं श्वास घेऊ शकत नाही. दिल्लीमध्ये बघा, दिल्लीची हवा एवढी खराब झाली आहे की परदेशी राजदूत तिथे येतात, ते म्हणतात आम्हाला दिल्लीमध्ये पोस्टिंग नको. याच कारण आमची मुलं जी आहेत ती श्वास घेऊ शकत नाही. नोएडामध्ये हीच अवस्था झाली. थोड्या दिवसांनी मुंबई पुण्यात सुद्धा हीच अवस्था होणार आहे. कारण आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर कत्तल करतो आहोत, हे लक्षात घ्या. आणि मग सरकार म्हणतात नाही नाही आपल्याला क्लायमेट चेंजचा विचार केला पाहिजे. अरे तुम्ही हे प्रकल्प आणण्यापूर्वी विचार करा. आणि सरकार तुम्ही कोणताही हा विचार करू नका. यांचं असो त्यांचं असो, त्यांचं म्हणजे कोणाचं कळलं ना, कोणताही सरकार असो विकासाची त्यांची दृष्टी अशीच आंधळी आहे, लक्षात घ्या. सामान्य माणसाच्या विरोधातली आहे. पर्यावरणवादी आंदोलन करतात, त्या म्हणजे हे काय, हे नुसते आंदोलन करतात. अरे ते आंदोलन करतात म्हणजे तुम्हाला वाचवण्यासाठी करतात. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो इथे खूप मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मुलं आहेत. या सगळ्याचा आपण नाही विचार केला आणि याला पाठिंबा नाही दिला आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा जबाबदार नाही धरलं तर या महाराष्ट्राचंच काय, या देशाचंही काही खरं नाही, लक्षात. शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो, तुम्हाला गाड्या पाहिजेत, पूल पाहिजेत, तुम्हाला प्रकल्प पाहिजेत, काय काय पाहिजे सगळं मिळू द्या, माझी काय हरकत नाही. माझा मुद्दा आहे सामाजिक विकासाचं काय, सामाजिक विकासाचं काय. परवा मी सासवडला जात होतो, सासवडला साहित्य संमेलन होत. माझा ड्रायव्हर जो होता, मला जो घ्यायला आला, तो राजकीय दृष्ट्या एकदम तल्लक होता. त्यांनी जाताना येताना माझं प्रबोधन खूपच केलं. सासवडचाच होता आणि पक्का तो आंबेडकरवादी होता. सगळं आंबेडकर चरित्र त्याने वाचलं असावं. मला म्हणाला तुम्ही साहेब शहरातले लोक काय म्हणता, जातपात गेली म्हणून. तुम्ही सासवडला आहे, तो म्हणाला मी तुम्हाला दाखवतो. अजून दलित माणसाला, बौद्ध माणसाला गावामध्ये जमीन विकत घेता येत नाही. त्याला जमीन घ्यायची किती पैसे असले तरी ती बुद्धवाड्यातच घ्यावी लागते. हा विकास आहे? हा कसला विकास आहे? आपण जातीपाती मानणार. आंबेडकर म्हणाले जाती तोडा, जाती तोडा. आंबेडकरांनी पुस्तक लिहिलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, अनाहिलेशन ऑफ द कास्ट, हे पुस्तक लिहिले आंबेडकरांचं. आपण काय म्हणतो, नाही नाही मी मराठा, मी ब्राह्मण, मी अमुक सोनार सुपी, जो कोणी असेल तो. प्रत्येकाला जातीचे शेकूट फुटलेले, म्हणजे पूर्वी होतं एवढं एवढं शेकूट, ते आता एवढं झालेलं आहे, लक्षात घ्या. मला कळतच नाही, एका बाजूला विकासाच्या गप्पा मारायच्या, एका बाजूला म्हणायचं जग पुढे जात आहे आणि दुसऱ्या बाजूला जातीच्या बेड्या सर्वांनी एकमेकाच्या पायात घालायच्या. मुख्य मुद्दा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, या जाती जर तोडायच्या असतील तर एक उपाय महात्मा गांधींनी सांगितला, कारण सामाजिक विकासाचा तो महत्वाचा भाग आहे. एक उपाय महात्मा गांधींनी सांगितला आणि दुसरा उपाय हा आंबेडकरांनी सांगितलेला. तुम्हाला किती पटतोय ते बघा. मुली खाली वाकून काहीतरी बोलतायत. मुलीनो तुमच्या उपयोगाचं सांगतोय, नाहीतर तुमच्या आयुष्याचं काही होणार नाही. कळलं का? नवऱ्याचा ओरडा खाल, जरा ऐका, जरा ऐकून घ्या. जरा
गांधींनी हा उपाय सांगितला की तुम्हाला जाती तोडायची असतील, धर्माच्या पलीकडे जायचं असेल, तर तुमच्या स्वतःच्या मित्र परिवारात किती धर्माचे किती जातीचे लोक आहेत बघा. माझे 25 मित्र असतात, बहुसंख्य माझ्याच धर्माचे आणि माझ्याच जातीचे असतात. तुम्ही विचार करा तुमच्या मित्रांमध्ये किती इतर जातीचे लोक आहेत, किती इतर धर्माचे. गांधीजी हा साधा माणूस होता हे लक्षात घ्या, त्यांनी साधा उपाय सांगितला. आणि बाबासाहेब काय म्हणाले, बाबासाहेब म्हणाले आंतर जातीय आणि आंतर धर्मीय लग्न झाले पाहिजे. पट्ट्या का तुम्हाला हो थोरा. आणि उद्या करायच्या वेळी आई बाबांनी जर शिव्या घातल्या तर काय करायला पण सांगा. पण बाबासाहेब म्हणाले तुम्हाला जात तोडायची असेल तर आंतरजातीय लग्न व्हायला पाहिजे. आणि त्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो आंतरजातीय नुसतं लग्न करून किंवा आंतरधर्मीय लग्न करून उपयोगाचं नाही. नवीन जे मूल जन्माला येईल त्या लग्नातून त्याला पुरुषाची जात किंवा धर्म लावायचा नाही लक्षात घ्या, किंवा बायकोची जात लावायची नाही किंवा धर्म लावायचा नाही. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहातून जन्माला आलेलं जे मूल आहे ते कोणत्याच धर्माचं कोणत्याच जातीचं नाही, ते या पलीकडे एक धर्म आहे जो आम्ही मानतो. बच्चूभाऊ पण मानतात, रवींद्र आंबेडकर पण मानतात, कारण आम्ही जात सोडून कित्येक वर्ष झाली, धर्म सोडून कित्येक वर्ष झाली, कारण आम्हाला या सगळ्यापेक्षा मोठा धर्म मिळाला जो ज्योतिराव फुल्यांनी दिला, जो धर्म आहे मानवतेचा, माणुसकीचा. सामाजिक विकासाकडे जायचं असेल, आर्थिक विकासाबरोबर सामाजिक विकास झाल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि जर आर्थिक विकास घडला, आर्थिक ताकद आली आणि सामाजिक विकास झाला नाही तर काय होतं याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. भीमा कोरेगाव हे त्याचं उदाहरण आहे. का नाही आपण मान्य करत की आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा इतिहास आहे, त्या इतिहासाला स्थान द्यायला पाहिजे. तुम्हाला पटतो किंवा नाही पटतो, आतापर्यंत आपल्याला शिवाजी पण खोट, शिवाजी महाराजांविषयी पण खोटं सांगितलं होतं, संभाजी महाराजांविषयी पण खोटं सांगितलं होतं. आता नवा इतिहास पुढे आलेला आहे. संभाजी महाराज हे प्रकांड पंडित होते, चार चार भाषांवर त्यांचं आधिपत्य होतं, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली होती. हा नवा इतिहास आहे. पण आपल्याला काय सांगतात, नाही नाही संभाजी महाराज हे व्यसनी होते, संभाजी महाराज हे बदमैली होते, संभाजी महाराज हे घाबरट होते, हे सगळं खोटं आहे. जसा हा इतिहास सत्य आहे, आमच्या समाजातल्या एका मोठ्या वर्गाला वाटतं की हा इतिहास सत्य आहे आणि हा लिहिला गेला पाहिजे, मला मान्य आहे. तसंच भीमा कोरेगावचा इतिहास सुद्धा बाबासाहेबांच्या दृष्टीने अस्मितेचा इतिहास होता, तो सुद्धा समाजाने मान्य केला पाहिजे. लक्षात तो सुद्धा समाजाने मान्य केला पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे शेवटी, एका बाजूला व्यक्तिगत विकास बौद्धिक विकास, दुसऱ्या बाजूला आर्थिक विकास आणि तिसऱ्या बाजूला सामाजिक विकास. ही तीन पाय, तीन चाकांची गाडी आहे. ही तीन चाकं एकाच गतीने जेव्हा चालतील तेव्हाच राष्ट्राचा विकास होईल आणि ते राष्ट्र भारत म्हणून घ्यायला लायक ठरेल. लक्षात घ्या, अन्यथा नाही. धन्यवाद. समान मानव मानास स्त्रीला.